आळेफाटा मध्यवर्ती चौकातील शौचालयाच्या शेजारी काही तरुण गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती खबऱ्यांच्या मार्फत आळेफाटा पोलिसांना मिळाली होती. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सापळा लावला असता या सापळ्यामध्ये पंकज बाबाजी चाहेर वय वर्ष 22, आमिर मोहम्मद शेख वय वर्ष 24 दोघेही राहणार रांधे आळकुटी तालुका पारनेर यांच्याकडून बेकायदा बिगर परवाना एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 27,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच या दोघांना पिस्तूल व काडतूस पुरवणाऱ्या अजित पोपट आवारी वय वर्ष 25 राहणार रांधे आळकुटी याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र यांचा म्होरक्या अनिल आवारी राहणार कामोठे मुंबई हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. जुन्नर टाइम्स आळेफाटा. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय अभिनव देशमुख साहेबांनी बेकायदेशीररित्या जे वेपन वापरतात त्यांच्याविषयी कारवाई करण्यासाठी एक मोहीम तयार केलेली आहे. त्या अनुषंगाने आळेफाटा पोलिसांच्या हद्दीतील एसटी स्टँडजवळ दोन इसम हे बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र विकण्यासाठी येणार अशी माहिती मिळाल्याने आळेफाटा पोलीस स्टेशनच्या टीमने त्यांना ताब्यात घेतले असता आरोपी नामे पंकज बाबाजी चेहर व आमिर मोहम्मद शेख यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडं एक गावठी पिस्टल आणि दोन जीवंत राऊंड ताब्यात मिळालेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी वेपन कुठून आणलं याचा पुढील तपास केला असता आरोपी नामे अजित पोपट आवारी राहणार आळकुटी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यास अटक केलेले असून आणखीन एक त्याचा साथीदार अनिल आवारी राहणार कामोठे नवी मुंबई सध्या राहणार आळकुटी पारनेर हा फरार आहे. त्याचाही शोध घेण्यासाठी टीम पाठवलेली आहे. या गुन्ह्यात एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत. 4 आरोपी हे आळकुटी पारनेर या भागातील आहेत.